मी भाग्यश्री डोंगे, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्रींना NDA निमंत्रण. राष्ट्रपती पदाची निवडणूक काही दिवसांवर. मातोश्रीवर बोलवण्यात आली माजी आमदारांची बैठक. उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकला चलोरेचा नारा. आणि नागपुरात जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन. GST वाढीच्या विरोधात काँग्रेसचा निषेध. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. शिवसेना विरोधात भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढू लागले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाला बोलवले असून दीपक केसरकर दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना NDAतून बाहेर पडली होती. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने दिल्ली दरबारी शिंदे गटाचे संबंध घनिष्ठ होत आहे. काही दिवसांवर राष्ट्रपती पदाची निवडणूक येऊन ठोकली आहे. या निवडणुकीपूर्वी NDAकडून शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे 50,000 प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही. याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही. याबाबतचा शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांनी निवेदन देऊन लाखो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनास आणून दिले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने जाचक अटी रद्द करून राज्यातील प्रामाणिकपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. आमदार प्रकाश आंबेडकर आणि खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने लावलेले नियम जाचक आहेत. 2018-19 अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई दिली आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. याशिवाय या योजनेत 2017-18, 2018-19, 2019-20 या कालावधीत बँक किंवा संस्थांकडून घेतलेले कर्ज पात्र आहे. या निकषात राष्ट्रीयकृत बँका आणि जिल्हा बँका यांचे आर्थिक वर्ष वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार नाही असे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा प्रवास आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिक्षा चालकांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर डोंबिवलीतील रिक्षा चालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. यावेळी अनेक रिक्षा चालकांनी या मोर्चात सहभाग घेतलाय. उद्धव ठाकरे यांनी रिक्षा चालकाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर डोंबिवलीतील रिक्षा चालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. गणेश मंदिरापासून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत रिक्षा चालकांनी डोंबिवली पूर्व पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढली. रिक्षावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावून रिक्षा चालकांनी रांगा लावल्या आणि शेकडो रिक्षा चालकांनी आपण एकनाथ शिंदे समर्थक असल्याचे जाहीर केले. या रॅलीत शिंदे समर्थक राजेश मोरे, कामगार मजबूत संघटनेचे लक्ष्मण मिसाळ यांच्यासह अनेक शिंदे समर्थक सामील झाले होते. आज डोंबिवलीमध्ये मजदूर संघटनेच्या माध्यमातून आणि नाका कामगारांच्या माध्यमातून आज रिक्षा रॅली आणि मोटरसायकल रॅली मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने आज काढलेली आहे. तुम्ही बघत असाल की 400-500 रिक्षा असतील, 500-700 आसपास मोटरसायकली असतील, महिला भगिनी असतील. तुम्ही बघितलं असेल सगळं फेटे घालून आनंदाने. म्हणजे असं एक या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक तळागाळातला कार्यकर्ता, तळागाळातला शिवसैनिक या महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि तो आपल्याला अभिमान आहे असं सर्वांचं मत आणि चांगलं एक मत असल्यामुळे या संपूर्ण शिंदेसाहेबांना पाठिंबा देण्यासाठी या सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी बैठकीवर रॅली काढली. शिवसेनेतील बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर आता 15 आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. आता कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी लढायचे असे सांगत पुन्हा एकला चलोरे नारा दिला आहे. आज दुपारी 1 मातोश्रीवर माजी आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला 30-35 माजी आमदार हे उपस्थित होते. माजी आमदारांना तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलाय. संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचे आहे.
आता आपली वारंवार बैठक ही होणार आहे आणि तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आजच्या मातोश्रीवरच्या बैठकीत दिले. दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल सुरू आहे. शिवसेना नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे मुंबईत निष्ठा दौरा करत आहेत. पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्याचा धडाका आदित्य ठाकरे यांनी सुरू केलाय. याला प्रतिसाद मिळत आहे. तसेच जुने कार्यकर्तेही सक्रिय झाल्याने शिवसेनेत चैतन्य दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आतापासून 2024 निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी दंड थोपाटले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व माजी आमदारांची बैठक बोलावली आहे. माजी आमदार शिंदे गटात जाऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे माजी आमदारांशी संवाद साधल्यानंतर एकला चलोरेचा नारा देण्यात आलाय. दरम्यान राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय. यापूर्वी सुद्धा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युपीएच्या उमेदवार असलेल्या आपल्या प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. शासकीय पडीत जागेत बीज रोपण. लिव्हिंग ऑफ आर्ट तर्फे नारायण टेकडी परिसरात 1,00,000 बीज रोपण करण्यात आले. यावेळी अनेक सेवक व मित्रमंडळ उपस्थित होते. महसूल विभाग, तहसील कार्यालय रामटेक, रामटेक सौंदर्य सृष्टी प्रतिष्ठान, वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन, सर्पमित्र, प्राणीमित्र रामटेक, तसेच आदित्य अणघा सोसायटी रामटेक, संपूर्ण शिक्षण संस्था रामटेकचा संयुक्त विद्यमाने नारायण टेकडी परिसर मध्ये 1,00,000 बीज रोपण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत बीज रोपण करण्यात आले. तर हरे भरे वृक्ष समृद्धी का लक्ष्यचे स्लोगन असलेले छोटे बॅनर घेऊन सृष्टी सौंदर्य ग्रुप उपस्थित होते. यावेळी ऋषी किंमतकर, भूषण देशमुख, मोगदम सर, रमाकांत वाजगी, सर्पमित्र राहुल कोठेकर, अजय मेहरकुडे, अमोल गाढवे, रवी मथुरे सह नारायण टेकडी सेवक व सर्व मित्र मंडळ उपस्थित होते. तसेच सर्व कॉलेज विद्यालये, तसेच सृष्टी सौंदर्य ग्रुप, वाईल्ड चॅलेंजर ग्रुप, पुन्हा इतर सर्व NGO, तसेच महोदय येथील सरपंच संघटना, तसेच इतर सर्व कॉलेज आणि सर्व NGO यांच्यामार्फत आज रामटेक तालुक्यातील नारायण टेकडीवरती 1,00,000 वृक्षरोपण लागवडीचा कार्यक्रम आज राबवण्यात आला. आज सकाळी 8 वाजल्यापासून जवळपास 11-12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. या ठिकाणी
सर्वांनी अतिशय हिरारीने उत्साहाने सहभाग घेऊन आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त तसेच एक लोकांना वृक्षाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम राबवलेला आहे. नारायण टेकडीवरील जी मोकळी जागा आहे, जी खाली जागा आहे, त्या ठिकाणी हा अतिशय ज्या जे झाडं प्राणी खाणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे बकरी जनावरं खाणार नाहीत आणि ज्यांना पाण्याची आवश्यकता अतिशय कमी आहे अशा प्रकारचे झाडांचे रोपण आज करण्यात आलं. तरी सदर कार्यक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यामार्फत सुरुवात करून त्यांनी स्वतः नेतृत्व करून हा आयोजित केलेला आहे. त्यामध्ये सर्वांनी रामटेकवासियांनी रामटेक तालुक्यातील सर्व संघटना रामटेक तालुक्यातील सर्व NGO कॉलेज सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोदावरीला मोठा पूर आला. या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर जिल्हा शाळा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 12वीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेला पाऊस अद्यापही कायम आहे, त्यामुळे शहरात अनेक भागात पाणी साचले. अशातच नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केल्याने पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे, त्यामुळे नाशिकमध्ये शाळा बंद राहणार आहेत. राज्यात 14 जुलैपर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा रेड अलर्ट विशेषतः कोकण पश्चिम महाराष्ट्रात आहे. कोकणात रायगड रत्नागिरी पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे, तर नाशिक जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू असल्यानं आता गोदावरीची पूरस्थिती आणखी गंभीर होतीय. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या धरणांमधून विसर्ग सुरू असल्यानं शहरातल्या रामकुंड परिसरातल्या मारुतीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पाणी आलंय. प्रशासनानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देवडिया भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 5% GST वाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. काँग्रेसच्या अनेक महिलांनी या विरोधात नारेबाजी देखील यावेळी केली. तर या पत्र परिषदेत काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलाय. उत्साहात साजरा केला जातो. बैलाच्या प्रती आदर व्यक्त करणारा दिवस आणि सण म्हणून बेंदूर सणाची खास ओळख आहे. पण इस्लामपूरमधील RTI मधील काही विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मानेवरील ओझे कमी करण्याचा एक प्रयोग केलाय. या विद्यार्थ्यांनी बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट बनवत बैलांच्या मानेवरील ओझे कमी करण्याची किमया साधली आहे. या संशोधक विद्यार्थ्यांनी सारथी या नावाने हा प्रकल्प सुरू केलाय. संशोधन निधी अंतर्गत या प्रकल्पासाठी 10,000 रुपये निधी मिळाला असून या रोलिंग सपोर्ट प्रकल्पाचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज देखील केला गेलाय. दिग्रस शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर डेनी हे गाव आहे. या गावामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून वीज बंद असल्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून सरपटणारे प्राणी डास यापासून नागरिकांच्या जीवितला पूर्णतः धोका निर्माण झालाय, त्यामुळे महिलासह नागरिक विजेची समस्या घेऊन वीज वितरण कार्यालयात धडकले आहेत. चालू आहे आमच्या पलटातली लाईन नाही आहे, अर्ध्या गावात चालू पूर्ण केलेली आहे. आणि आम्ही अंधारात सांग डायरेक्टसाठी आमची बंद आहे, डायरेक्टसाठी आमची बंद केली आहे ना. मीटरवाले पण बंद केले. आमच्या गावामध्ये लाईन नाही आहे, अंधारामध्ये खूप ज्वले चालू आहे. डेंग्यू मलेरियाचे चिलट मच्छर डसत आहे अशी तक्रार आहे आमची. आम्ही इथं MSCB वर आलो
कोणी साहेब लोक नाही आहे. 4-5 दिवस झाले लाईन नाही आहे आमचे. लहान लहान मुळवाला आहे आमच्या घरात. साप निघतात, इच्छू निघतात, इंगळे निघतात. मग अंधारात हे असं कसं आम्हाला दिसतेत का ते? हां, ABC मध्ये आलो म्हणून इथं साहेब नाही आहे, कोणीच नाही आहे. आमच्या गावात 4 दिवस झाले लाईन नाही आहे. आम्हाला 4 दिवसापासून लाईन वायरमन कलगावची आली, ते नाही सुरून राहिले. आम्हाला लाईन अर्जंटमध्ये पाहिजे. लहान लहान लेकर आहे आमच्या घरी. इथं साहेबांना भेटल्या का तुम्ही आता? ते साहेब म्हणे बाहेरच आहे म्हणे तिकडं. इथं कोणी भेटलं नाही तुम्हाला? इथं कोणीच नाही भेटलं आम्हाला. तर विकिबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकिबी न्यूज. नमस्कार.